कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा येत्या ते तेवीस नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दिली या संबंधीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेणार असून कोरोनापासून बचावाच्या सर्व खबरदारींचे तंतोतंत पालन करून पहिल्या टप्प्यात नवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान शिक्षक पालक विद्यार्थ्यांची नाराजी लक्षात घेऊन दिवाळीची सुट्टी वाढवण्यात आली असून ती सात वी ते वीस नोव्हेंबर पर्यंत करण्यात आल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे शाळा येत्या तेवीस नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा प्रस्ताव तसेच दहावी बारावीच्या परीक्षेबाबत प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवलेला आहे मंत्रिमंडळ बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेणार आहेत असे गायकवाड यांनी सांगितले सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याला आणि सुरक्षेला प्राधान्य देत आहोत त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठीही आमचा प्रयत्न आहे असेही गायकवाड म्हणाल्या शाळा सुरू करण्यास परवानगी मिळाली तरी प्रथम इयत्ता ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्याचा विचार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले दुसरीकडे शिक्षण विभागाने शिक्षक पालक विद्यार्थ्यांना खुशखबरी दिली आहे शाळांना आधी दिवाळीच्या केवळ पाच दिवसांची सुट्टी देण्यात आली होती मात्र या निर्णयात बदल करण्यात आला असून शाळांना सात ते 20 नोव्हेंबर पर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन पासून राज्यातील शाळा बंदच आहेत शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरूच आहे विद्यार्थी तसेच शिक्षक देखील यात गुंतले आहेत दरवर्षी शाळांना दिवाळीची सुट्टी असते त्यानुसार यावर्षी देखील सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या परंतु बारा ते सोळा नोव्हेंबर अशी पाचच दिवस शाळांना सुट्टी देण्यात आली होती आधीच शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे त्यात अधिक सुट्टी दिली तर जास्त खंड पडेल याचा विचार त्यामागे होता मात्र सरकारच्या या निर्णयाचा अनेकांनी विरोध केला शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षात शिक्षकांना शहात्तर सुट्ट्या घेण्याचा अधिकार दिलेला आहे दरवर्षी शिक्षकांना अठरा दिवसांची दिवाळीची सुट्टी दिली जाते मार्च महिन्यापासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम करीत आहेत दहावी बारावीची परीक्षा यंदा मे महिन्यात शाळा तेवीस नोव्हेंबर पासून सुरू झाल्यास दहावी आणि बारावी परीक्षा मे महिन्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पावसाळ्याचे महिने असतात त्यामुळे आम्ही मे महिन्यात दहावी बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी प्रयत्न करीत आहोत या वर्गातील विद्यार्थी वयाने मोठे आहेत त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग मास्कचे नियम पाळले जातील संख्या जास्त असेल तर दोन वेळेला बोलवण्यात येईल किंवा दिवसाआड बोलवण्यात येईल दहावी आणि बारावी हा आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो त्यामुळे येत्या काळात विद्यार्थी आणि पालकांचे दडपण कमी कसे करता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत असेही गायकवाड यांनी सांगितले दहावी बारावीचा अभ्यासक्रम पंचवीस टक्के कमी केला असल्याची आठवणही त्यांनी करून दिली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती